आदिति बोलती है बर मला ऑफिस ला याला उशीर होणार आहे आज काही नाही माझी ती कुक आहे ना ती काम सोडून गेली आहे हो मेजर प्रॉब्लम झाला इकडे पर मी नंतर बोलते बाय आयो आ काय झालं ग काय होणार आहे एक प्रॉब्लम सॉल्व करता करता दुसरा प्रॉब्लम एक तरी घाई गडबड असली ना की मला काही सुचत नाही ओय अनिता पटकन आवरून टाकत होती नाही सगळं आई आज समजांच्या डब्यामध्ये काय ब्रेड बटर आणि नूडल तुला प्रॉब्लेम आहे का काही आणि तुमची अनिता एक क्वेश्चन विचारला मी तिला राग आला आणि निघून गेली मोलकरणींना कसला आलाय स्वाभिमान का नसणार सांगा ना मॅडम का नसणार आम्ही पण माणसंच आहोत ना तुमच्या ऑफिस मध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं इथे पैसे ठेवले होते तू उचलले का तुम्हाला नाही राग येणार ए अंबिका शहाणपणा कर अंबिका ग अदिती चुकून बोलून गेली काहीतरी अनिताला ता राग विसर ना मी विसरून काय करणार अनिताला बोलले अनितालाच म्हणाव सॉरी मी 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 त्या अनिताला सॉरी म्हणायचं व्हॉट रबेश अदिती अदिती अच्छा डिनरचं लक्षात आहे ना रोहन आणि राकेश येणार आणि त्यांची फॅमिली सुद्धा येणार ओ गॉड ऋषी अरे सात आठ जण आहेत रे ते हो मग काय झालं अनिता आहे ना तिला सांग ना सगळं करायला तुला कसलं टेन्शन आहे आम्ही बघतो काय करायचं ते तू निघालायस ना आता घे तयार डबा आज काय स्पेशल डब्यात ब्रेड बटर आणि नूडल चांगलंय काय येतो मी आई मी डिनर आज बाहेरून ऑर्डर करणार आहे कोण खपत बसणार आहे त्या किचन मध्ये आज ऑर्डर करशील तू पण रोज काय करणार आहेस रोज काय बाहेरून जेवण मागवणार आहेस अनिता सारखी विश्वासू आणि हाताला चव असणारी बाई तुला दुसरी मिळणार नाही बघ म्हणणं काय मग तुमचं जाऊन तिची माफी मागू ते मी काय सांगू निया झाली का आंघोळ मुक्ताताईंकडे असेल अनिता आता मुक्ताताई तिच्यासाठी नवीन काम शोधणार आहेत ना काय माहिती आतापर्यंत काम मिळालं पण असेल ते काय माहितीये ना गर्मीचे दिवस आहेत ना आता समजा कामवाल्या बाया आहेत ना गावाला जातात तसं झालं तर मग तुमचं कसं होणार आणि त्याच काय आणि त्यासारखी दुसरी कुठलीच बाई तुम्हाला भेटणार नाही वांदेच आहेत तुमचे पुरे पुरे कामावर लक्ष दे तुला माहितीये विशालला पसारा केलेला अजिबात आवडत नाही मी आज सकाळी लवकरच उठले विशालांना मोगऱ्याची फुलं खूप आवडतात मलाही आवडतात मोगऱ्याची फुलं पण नुसता मोगरा नको ना म्हणून मी गुलाबही आणलाय छान वास येईल घरामध्ये येतोय ना ग वास नाहीतर असं वाटेल विशालला नुसती फुलंच आणले पण वास येतच नाही काय झालं आवताई प्रत्येक वाक्याला तुम्ही दादांचं नाव घेताय तुमचे डोळे नाचतायत दादा येणार म्हणून तर ताई तुम्ही असलंही सुंदर दिसतंय संध्याकाळच्याला तुमची दृष्टच काढीन बघा मी बरी आहेस ना काही काय ताई पण खरं सांगू बोला तुम्ही रोजच खूप सुंदर दिसता कापड पण कशी छान घालता एकदम निघुतीन बाई माणसाला शोभतील अशी नाही तर त्या आदिती मॅडम तिचं काय झालं आता नाही हो ताई म्हणजे बाप्यासारखे कपडे घालून हा ऑफिसात जात किती वेळा माझ्या मनात आलं त्यांना सांगावं मॅडम देवानं तुम्हाला इतकं चांगलं रूप दिलं चांगले कापड घालून त्याला सजवा की सांगत जा की नाही बाबा त्यासनी नको असं कस सांगाय पाहिजे ऑफिस जाताना बाप्या माणसावानी कापून हाय घालायची बाई माणसावानी छान नटून थटून जाया पाहिजे वय की नाही ताई गंमत करताय वय तुम्ही माझी नाही होत तुम्हाला सांगू का तुमच्यासारखं ना असं
मोकळपणाने नाही बोलतात मला तिथे. तिथे कसं आपलं जायचं, काम करायचं आणि बाजूला व्हायचं. ताई तुम्हाला माहिती आहे, रोजच्या आदतीप्रमाणे मी आज तिकडंच गेले पहिले. बेल वाजवली मग लक्षात आलं आपण तर काम सोडलंय. कसंच झालं बघा मला. अनिता, हिमाने इतबारे इतकी वर्ष काम केलंयस तिच्याकडे, वाईट वाटणारच आहे तुला. जाऊ द्या ना ताई, आज इतका चांगला दिवस आहे, तुम्ही इतक्या खुशीत आहे, हसू द्या ते समजा. मुक्तताई, त्यांनी या करता आजी आजोबांकरता नाही जीव तुटतो माझा. मी पाहते. तू आली नाहीस, तुझी वाट बघत होते. नाही म्हणजे काल म्हणालीस काम सोडायचं, पण मला वाटलं रागात बोललीस, येशील पुन्हा कामा. ओके सॉरी, पण चल गं आता, मला ऑफिसला उशीर होतोय, पाहुणे पण येणार आहेत घरी. काहीच का बोलत नाहीयेस आता, काय पाय धरायचे का तुझे? नाही मॅडम, तसं नाही. मग ता खरं तर मी तुमच्या दोघींमध्ये बोलणार नव्हते, पण अदिती यावेळेला तुझं चुकलंय. अगं अनिता आणि अंबिका केवढं करतात आपल्या घरासाठी, आपल्यासाठी, मग त्यांनाही असं चुकीचं वागवलं तर कसं चालेल? मी काय चुकीचं ट्रीट केलं? ए एक मिनिट, मी काय चोरीचा आळ वगैरे घेतला नाही? हो, पण तसा विचार आला ना तुझ्या मनात, आणि तोही अनिता बद्दल. अगं ती किती प्रामाणिक आहे हे जगभर सगळ्यांना माहितीये. इनफॅक्ट तुला सगळ्यात जास्त, तुझ्याकडे जास्त वर्ष काम करते ती. सॉरी म्हणाले ना मी, आणखी काय करायला हवंय? ओके, वन मोर टाइम, पुन्हा एकदा सॉरी. ठीक आहे, येणारच का आता तरी? अनिता, आता अदिती एवढं तुला भेटायला आली ना, सॉरी म्हणते तर मला असं वाटतं तू तिच्याकडे कामावर जायला हवंस. खरं तर तुम्ही दोघींनी एकमेकींना समजून घ्यायला पाहिजे. तू सुद्धा अनिताला घरातला एक मेंबर समजूनच वागवायला हवंस गं. अगं ती नियूसाठी, आजी आजोबांसाठी किती करत असते. येते मॅडम, लवकर ये ग. ही अदिती पण ना, खरं सांगू का अनिता, या कॉर्पोरेट कंपनीज मध्ये काम करणाऱ्या बायकांना खूप टेन्शन असतं ग. कुठला तरी राग असा घरी बाहेर पडणारच, आपण नाही मनावर घ्यायचं. खरंच तुम्ही दोघींनी एकमेकींना समजून घ्यायला हवं. आमच्या सगळ्या मॅडम तुमच्यासारख्या असत्या ना, लई बरं झालं असतं बघा. म्हणजे आम्हाला समजून घेणार आहे. चला आता, विशाल येणार आहे, खूप कामं पडली आहेत. रौनक, चलो नाश्तो रेडी छे. हा आवू छू. अच्छा सांभळ रूपल, तने याद छे ने शाम को फायर हाउस के दिकरा दिकरी आने वाले हैं, तो नाश्ते में कुछ स्पेशल बनाना. रौनक, कितने सारे रिश्तेदार है हमारे, लगभग रोज कोई ना कोई आवतुज रहे छे. रौनक, मेरा पूरा टाइम किचन में ही जाता है. रुपल, मैं शू करूं, अपनी फैमिली बड़ी है तो है ना, और फैमिली के लिए इतना तो करना पड़ेगा. तो मोटा भाभी क्यों कुछ नहीं करती? 24 कल्ला कार्यन को लेके बैठी रहती है, इसका सारा काम मुझे करना पड़ता है. मैं ना एक काम करती हूँ, मैं मेरा इकोनॉमिक्स वाला गोल्ड मेडल ना किचन में बर्तन के साथ रखती हूँ. खुश रुपल? रौनक,
मुझे मेरा करियर बनाना है, घर की चार दीवारी में नहीं रहना है, बाहर जाना है, काम करना है। तुम इधर कर क्या रही हो? सारा दिन बस छोड़ा। रुपल तने खबर छे ने, अपनी फैमिली में बहुओं को जॉब करने की परमिशन नहीं है, फिर क्यों जिद कर रही हो? उतारो प्रॉब्लम समझू जी, पर यहाँ मोटा भाई को और गांव में बापूजी को कौन समझाए? जेपन होए रौनक, मैं मेरा गोल्ड मेडल वेस्ट नहीं जाने दूंगी। हूँ काम करिश इतले करिश सच। काय काय सांगायचं माहिती तुला, सांग तू मोबाईल ठेव ना आधी बाजूला, मुक्ता दमून आलोय ना मी, जरा चहा पाण्याचं बघ ना काहीतरी। अरे सॉरी, मगाशी लक्षातच नाही आलं रे, थोडं दमून आला असशील। खर तर खूप दिवसांनी आलायस ना, तुला बघून एवढी एक्साइट झाले ना मी। ठेव ना। हा मी जशी बोलतीये काय त्या मोबाईल मध्ये सारखं? अगं जरा कामाच चाललंय। तुला मजा माहितीये, आता मला डान्स क्लास मधल्या मुली पण चिडवायला लागल्या। त्या सगळ्या म्हणतात दादाचा फोन आला की ताई क्लास सोडून निघून जातो। आता तुला एक क्षण सुद्धा लांब ठेवणार नाही मी माझ्यापासून। तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय? मी जरा फ्रेश होऊन आलो। आता काही नको सॉरी बिरी म्हणायला, इट्स ओके। मला आली बघ। अरे एक ऑटो थांबेल तर शपथ, त्यांना सगळ्यांना लांबची भाडी हवी असतात। फोन आला, अदितीचा आहे। आई कुठे आहात? आम्ही दोघ जण बाजारात आलोय। का काय झालं? अहो नियाच्या स्कूल मधून फोन आलाय, स्कूल आज लवकर सोडली आहे। का? पण आज पूर्ण दिवस शाळा होती ना। आई म्हणूनच फोन केलाय की स्कूल आज लवकर सोडली आहे, स्कूलचं ट्रस्ट की कोणीतरी एक्सपायर झालाय म्हणून मुलांना घरी पाठवताय। आता म्हणजे निया घरी पोहोचेल आणि घरी कोणीच नसेल? अहो म्हणून तर फोन केला ना, तुम्ही घरी लवकर पोहोचा, स्कूल बस कधीही येईल आणि पिक करा तिला। बरं पोचतो आम्ही, आपल्याला लवकर घरी पोचायला हवं। नियाची शाळा सुटली आहे, निया घरी येते। अरे बापरे, चल मग आपण चालायला लागूया, वाटेत रिक्षा स्टँड आहे, तिथे मिळेल रिक्षा। मोठा भाई, ओ रितेश भाई, जो आचने मारू कॅल्क्युलेशन, ऍक्च्युली 3 करोड का मामला आहे, और हम अगर बिजनेस बोल रहे तो इतना रिस्क तो लेना ही पड़ेगा ना। जो देखना दे, तेरी बात सही है रौनक, एक काम कर। हाँ। ये टेंडर 5 लाख रुपए बढ़ा के सबमिट कर दे। ओके। प्रॉब्लम नहीं आएगा कोई।
ओके ठीक छे और मैक्सवेल कंपनी नु शू थयो एक्चुअली प्रीतेश ने फोन करवानो बाकी छे अरे यार बधु केम लेट करो छो तमे लोको यार करू छु नाश्ता पछी हां करी दे हो शू कहू छु बोलो अपनी गाड़ी का क्या हुआ लाइट इशू अरे एक काम कर नवी गाड़ी ना आज मुहूर्त अच्छा है ऑफिस जा 11 लाख का चेक ले और शोरूम में भर के ठीक है मारे कहीं बात करवी छे हमने पण गाड़ी जोई है एक काम कर इसको भी एक छोटी मोटी गाड़ी दिला चाप मारे जॉब करवी छे रौनक क्यों थाई क्यों तारी बाई भी ने क्या बोल रही है ये हूँ सीरियसली कहूँ छू मोटा भाई मेरा पूरा दिन किचन में ही जाता है डिनर नाश्ता लंच मेरी लाइफ ऐसी ही होके रह गई है मेरा गोल्ड मेडल तो कबट में कब का बंद पड़ा है हूँ नौकरी करीश तो ज मारा एजुकेशन नो कहीं फायदो छे ना एक मिनट मेरे सामने फायदे नुकसान की बात नहीं करने की शादी के पहले कॉलेज में टाइम पास कर लिया ना हो चुका और वैसे भी ये सब सारी डिग्रियां ना कपबोर्ड में रखने के लिए ही है जाओ अपना काम करो जाओ रुपल मैं भी कॉलेज गई थी पर हूं ना आज घर की बहू पढ़ाई लिखाई कर ली इसका मतलब ये थोड़ी ना कि नौकरी करने चल पड़ो ए ओ बस बस तेरी पटर पटर बंद कर ने तमे सांभळी लो आज के बाद ये घर में जॉब का नाम मत लेना अरे घर में रेवा मड़े छे तो शांति थी रहो खाओ पियो झाड़ा थाओ कौन रोके छे तमने हां पर प्लीज आ घर में जॉब नु नाम नहीं लेता शाम को सीरियल देखो और दोपहर को कुछ काम नहीं है तो रिपीट टेलीकास्ट देखो पर कॉमेडी मत करना चल जाओ फाफड़ा लेके आओ भूख लगी सुनो पेली पपैया नी मस्त पेली चटनी लेता आओ जो मने वो भावे छे जाओ 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 चल चल जाओ 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 माझं नाव शकुंतला शार्दूल मी जेवणाचे काम करते मी मुलं पण सांभाळून स्वयंपाक करते असं म्हणा की सरग घर मीच बघते मी शिक्षणाला मानलंच नाही कधी पुस्तक हातात घेतलं नाही काय नाही काय नाही पण माझ्या मुलांना मी शिक्षण दिलं त्यांच्या पायावरती ते स्वतः उभे आपण जर स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहिलो तर घर पण खंबीर राहतं घरोघरी राबणाऱ्या ह्या कष्टाळू माऊलीला स्टार प्रवाहचा सलाम